मित्रांनो, आपल्याला एक गावामधून कॉल आला होता. ओम विजय खोडके या मित्राने केला होता. तर मित्रांनो, कोणता साप आहे बघूयात. तर मित्रांनो, आपण बघू शकता हा एक घुणस जातीचा साप आहे, ज्याला की आपण कुक्रुट म्हणून देखील ओळखतो. तर मित्रांनो, हा साप खूपच खतरनाक असतो. मित्रांनो, हा साप मिनी सेकंदामध्ये आपल्याला बाईट करू शकतो आणि हा खूपच घातक साप आहे. बायसेप नाही झालं म्हणजे नौकूट. तर माझ्या बरोबर घेऊन. तर मित्रांनो, चला आपण बिना टाइम घालवता लगेच या सापाला बॅस करूया. मित्रांनो, या सापाला धोका जाणवल्यास लगेच हा कुकरच्या सिटीसारखा आवाज काढतो. कसे कॅनिट नाही आले पाहिजे. तर मित्रांनो, आपण बिना टाइम घालवतो या सापाला लगेच कुठतरी पर्यावरणामध्ये नेऊन रिलीज करूयात. तुम्ही आवाज ऐकू शकता या सापाचा. म्हणलोस असा आवाज का. चला मित्रांनो, आपण हा साप बघू शकता. मित्रांनो, हा एक घोणस जातीचा साप आहे, जो की खूपच विषारी साप असतो. हा साप आपल्याला 3 मीटर म्हणजेच 9 फुटापर्यंत जंप करून बाईट करू शकतो. आणि असा साप चावल्यास अंधश्रद्धा मनात न धरणे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचं असतं. तर मित्रांनो, तुम्ही जर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाल तरच तुमचा जीव वाचू शकतो. तर चला मित्रांनो, बिना टाइम घालवतो या सापाला लगेच रिलीज करूयात. या सापामध्ये हेमोटॉक्सिन नावाचं विष राहतं. सापाला धोका जाणवल्यास हा कुकरच्या सिटी सारखा आवाज काढतो. तर चला मित्रांनो, सापाला रिलीज करूया. Thank you.